आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। कळवण सुरगाणा दिंडोरी तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक अवकाळी पावसामुळे संकटात, कृषी विभागाचे दुर्लक्ष। महाबळेश्वर प्रमाणे कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, तसेच सुरगाणा व दिंडोरी तालुक्याच्या घाट माथ्यावर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते। परंतु गेल्या 3 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काही प्रमाणात शिल्लक असलेले झाडे यांच्यावर हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतो। कळवण तालुक्यातील देवळी कराड येथील शेतकरी रमेश गावित यांच्या 6,500 हुंडीच्या प्लॉटची नुकसान झाली आहे। अद्याप त्यांच्याकडे कृषी विभागाचे व महसूल विभागाचे कोणतेही अधिकारी आलेले नाही। तरी परिसरातील शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की प्रशासनाने त्वरित झालेल्या नुकसानीची दखल घ्यावी, तसेच फळपीक विमा योजनेअंतर्गत शासनाने फक्त सातारा जिल्ह्याचाच समावेश केलेला आहे। कळवण तालुक्यात सुमारे 15 वर्षांपासून 400 हेक्टरवर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे। संबंधित विभागाने नाशिक जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी उत्पादकांची हेक्टरी माहिती कृषी मंत्रालयाला कळवून नाशिक जिल्ह्याचा समावेश करून घेतलाय, तर फळपीक विमा अंतर्गत आम्हाला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल अशी अपेक्षा कळवण सुरगाणा दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। रेनबो न्यूज करिता प्रकाश बागुल, दत्तनगर, अभोणा। रमेश बिलाजी गावित, देवळी कराड येथील शेतकरी, माझ्या स्ट्रॉबेरीचा 6,500 प्लॉट हुंडीचा प्लॉट असून अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान ही स्ट्रॉबेरीची बरीचशी झालेली आहे। तरी शासनाचा कुठल्याही कृषी विभागाचा कुठल्याही प्रकारचा जो कृषी अधिकारी आहे तो काही आलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचे आर्थिक मदत म्हणा शासनाने द्यायला पाहिजे, पण कुठल्याही पद्धतीची शासनाची जो शासनाचा माणूस आहे तो आलेला नाही। आणि हे बघा, इथं आहे या पावसामुळं हे झालेले सर्व फळांचे या प्रकारे नुकसान झालेलं आहे। हे सर्व फळं पळण खराब झालेले आहेत, तरी शासनाने लक्ष द्यावा। ह्या प्रकारचा असं प्लॉट खराब झालेला आहे। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।